श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, कसे आहात तुम्ही सर्व? आयुष्य म्हटलं की संसार आला, संसार म्हटलं की परिवार आला, आणि परिवार म्हटलं की कुलदेवता किंवा कुलदेवी आली, आणि कुलदेवी ही आपल्या परिवारावर प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणूनच आपण कुलदेवीचा कुळाचार, कुलदेवीची सेवा करत असतो, पण तरीही आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसते। जेव्हा कुलदेवी आपल्यावर प्रसन्न नसते तेव्हा आपल्या घरामध्ये मंगल कार्य घडत नाही, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी अडथळे येतात। लग्नासाठी स्थळ तर येतात पण त्यांना होकार येत नाही। किंवा तुमचा जर मुलगा असेल, तुमचा नवरा असेल, तो बिझनेस करत असेल, जॉब करत असेल, तर त्यामध्ये त्यांची कधीच प्रगती होत नाही। त्यांची जी पेमेंट आहे, जेवढा पगार आहे, जी पोस्ट आहे, ते त्यावरच राहतात, त्यापेक्षा पुढे ते जात नाहीत। म्हणजे रोज जेवढं खाण्यापुरतं आणि जेवढं आहे एवढ्यामध्येच त्यांना आनंद मानावा लागतो। त्यांच्या घरात कधी भरभराट होत नाही। आणि ज्यांच्यावर कुलदेवी प्रसन्न नसते त्या घरामध्ये भांडण तंटे होत असतात, त्या घरामध्ये एकमेकांशी सदस्य प्रेमाने वागत नाहीत, ते कुटुंब जास्त करून कधीच एकत्र राहत नाहीत। ज्या घरावर, ज्या परिवारावर कुलदेवी अप्रसन्न आहे त्या घरामध्ये सतत काही ना काही आजारपण सुरू असतो। बऱ्याच वेळेला पैसा तर येतो पण तो कसा बाहेर जातो, दवाखान्यामध्ये जातो किंवा वाईट मार्गाने बाहेर जातो, म्हणजे पैसा सेव होत नाही। किंवा त्या घरातील जी स्त्री असते ती सतत नाखुश असते, म्हणजे ती सतत किरकिर करत असते किंवा चिडचिड करत असते, त्यामुळे पूर्ण परिवार हा डिस्टर्ब झालेला असतो। त्यामुळेच कुलदेवी प्रसन्न असणं आपल्या परिवारावर खूप महत्त्वाचं आहे। कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपण वर्षभरात भरपूर सेवा करत असतो। आपण वर्षातून एक वेळा कुलदेवीच्या दर्शनासाठी जात असतो, कुलदेवीची ओटी भरत असतो, कुळाचार करत असतो, बरेच जण दुर्गा सप्तशतीचाही पाठ करतात, किंवा बरेच जण आठवड्यातून आपल्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी उपवास पकडतात। अशा बऱ्याच गोष्टी आपण करत असतो, पण तरीही आपल्याला आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे असं वाटत नाही, आणि सतत आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी सुरू असतात, आपल्याला कोणत्याच कामामध्ये यश येत नाही। म्हणून आज आपण एक अशी सेवा बघणार आहोत, अगदी छोटीशी सेवा बघणार आहोत। ही जर सेवा तुम्ही प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी घरच्या घरी केली तर तुमच्या म्हणजे काही दिवसातच लक्षात येईल, 2 किंवा 4 मंगळवार शुक्रवारच्या आतच तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरातील परिस्थिती सुधारलेली आहे। तुमच्या घरात जी व्यक्ती जास्त चिडचिड करत होती किंवा जी व्यक्ती सतत आजारी राहायची ती आता आजारी राहत नाहीये, चिडचिड करणारी व्यक्ती चिडचिड करत नाहीये, तुमचा खर्च कमी झालेला आहे, तुमच्याकडे जोही काही पैसा येतोय त्यातून 4 पैसे आता बाजूला पडत आहेत, या अशा म्हणजे बऱ्याच बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्वतःलाच 4 किंवा 5 मंगळवार किंवा शुक्रवारच्या आत तुमच्या लक्षात येतील। आणि ही सेवा करण्यासाठी खूप साधी सोपी आहे, घरच्या घरी करता येण्यासारखी आहे। त्यामुळे कुलदेवीची मी आज जी सांगणार आहे ती सेवा तुम्ही नित्य नेमाने प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी करा, आणि याचा फरक तुम्ही स्वतः बघा। हे बघा, आपण म्हटलं की नुसता व्हिडिओ बघितला बसलं की कुलदेवींनी मला हे करावं असं होणार नाही। देरे हरी पलंगावरी असं कधीच होत नसतं। आपला परिवार अडचणीमध्ये आहे, आपल्या घरात संकट येत आहेत, तर आपल्यालाही काही हातपाय हलवायला हवीत, आपल्यालाही काही प्रयत्न करायला हवीत। मग त्यासाठी हा सोपा साधा मी आज सेवा सांगणार आहे, उपाय सांगणार आहे, हा तुम्ही करा आणि तुम्हाला 100% 1001% 4 ते 5 मंगळवार शुक्रवारमध्ये फरक दिसायला लागेल। आपल्याला करायचं काय आहे, आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो असतो किंवा टाक असतो किंवा मूर्ती असते, तर आपल्याला करायचं काय आहे, देवीला कुलदेवतेला सर्वात जास्त प्रिय असणारी वस्तू म्हणजे पान होय, नागवेलीचं पान, पानाचा विडा, ही वस्तू देवीला खूप आवडते।
तुम्ही बघा आपण जेव्हा देवीची कुलदेवतेची ओटी भरतो तेव्हा आपण सगळं साहित्य घेऊ द्या, खणा नारळाने साडीने ब्लाउज पिसाने गजरा सगळं ठेवू द्या, पण त्या जर ओटीमध्ये पानाचा विडा नसेल तर ती ओटी अपूर्ण आहे आणि त्या ओटीचा देवी कधीच स्वीकार करत नाही। त्यामुळे तुम्ही बघू शकता की नागेलीच्या पानाला म्हणजेच पानाच्या विड्याला किती महत्त्व आहे। आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एक नेम ठरवायचा आहे, एक रूटीन ठरवायचा आहे की त्या दिवशी सायंकाळी दिवे लागणीला आपली जी ही कोणती कुलदेवी असेल त्या कुलदेवीची आपल्याला आरती करायची आहे। आणि हे मी स्वतः करते, अगोदर मी हे करत नव्हते, मला एकांनी हे करायला सांगितलं आणि जेव्हापासून मी हे करते तेव्हापासून माझी आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, माझ्या परिवारामध्ये बरेच बरेच फरक पडलेले आहेत आणि म्हणजे चांगलंच होत आहे, चांगलंच होत आहे। बऱ्याच गोष्टी अडचणी येतात पण त्या अडचणीतून लगेच मार्गही भेटतो, घरामध्ये आजार पण कमी झालेला आहे, म्हणजे बऱ्याच निगेटिव्ह ज्या गोष्टी असतात ज्या परिवारावर आपल्या येत असतात त्या जवळजवळ पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत। म्हणून मी तुम्हाला सांगते की हा उपाय तुम्ही नक्की करा, प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या कुलदेवीची आरती करायची आणि त्या दिवशी कुलदेवीचा जर फोटो असेल तर फोटो समोर, टाक असेल तर टाका समोर, किंवा मूर्ती असेल तर मूर्ती समोर आपल्याला एक पानाचा विडा आपण अर्पण करायचा आपल्या देवीला, देवघरातील देवीला। तुम्ही जर पानाचा विडा विकत जर आणला असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही नागवेलीची पानं घरी आणून घरी तुम्ही पानाचा विडा बनवून देवीला अर्पण करू शकता। बघा ही किती साधी आणि सोपी सेवा आहे, ही सेवा करण्यासाठी फक्त आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात, आरती करणं आणि पानाचा विडा ठेवणं। पण ह्या एवढ्या साध्या सोप्या गोष्टीनं आपल्या आयुष्याला एक वळण मिळतं, आपल्या परिवारातील जी सदस्य वेड्यासारखी वागत आहेत त्यांना त्यांच्या हिताच्या गोष्टी कळत नाहीयेत त्या हिताच्या गोष्टी त्यांना कळायला लागतील। तुमच्या जर मुलाला नवऱ्याला वाईट संगत लागलेली असेल तर ती दूर होईल, तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल तर ते आजारपण तुमच्या घरातलं दूर होईल, तुमच्या घरात जो पैसा येतो तो स्थिर राहील, पैसा अनावश्यक खर्च होणार नाही, अशा बऱ्याच 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 गोष्टी छोट्या मोठ्या डे टू डे लाईफमध्ये ज्या अडचणी होता येतात त्या तुमच्या जवळजवळ 80% फक्त ह्या छोट्याशा उपायाने सुटतील आणि तुमचं आयुष्य हे अधिक सुखकर होईल। त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्कीच करा आणि या सेवेचा काय अनुभव येतो तो तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये शेअर करा। श्री स्वामी समर्थ।